एक जन म्हणला ज्याच्या जास्त ताकद येते नराच्या यादीत सुमरायस का काय नाही म्हणे जास्त ज्यानं जास्त लग्न केले ते नराच्या यादीत चित्र की तू एक नंबरला ठरला असता ही जुग सांग तसे परीक्षिता ऐकी चित्र केतू चिरे कथा कोटी भार्या नियंता तयाने प्रणिल्या एक कोटी बायका चित्र की तुला भागवताच्या चरित्र एक कोटी बायका योगजून म्हणला अरे बापरे म्हणजे तुला कोण ताने तुला का चोळी घ्यायची का साडी घ्यायची का किराणा द्यायचा काऊन फुकट कळण शेंडी वळवळ काही घेणे तुला त्याच्यावर एक कोटी बायका चित्र केतून तरी बी नराच्या यादीत नाही ऐंशी सहस्र लंकेच्या ऐंशी हजार रावणाला अष्टादश शते गोपी चंदा अठराशे गोपी चंदाला द्वादश शते जनका जगाच्या मालकाच्या सासऱ्याला बाराशे सात शते तीन दशरथ सातशे तीन दशरथाला सात शते तीन दशरथ दोन दोन चार चार करणाऱ्याची काय सांगायची कथा हे नराच्या यादीत नाही तो दोन तीन लग्न करणारा शब्द थापता येईल म्हणलं बस मुका द्या त्याच्यामुळे मी म्हणलो होतो परगावच्या माणसात जायला पाहिजे पोर बाजू त्याच्यात ध्यान देऊन ठेवून गेली हे काय करणार आहे चित्र केतून काय हे सध्या अजून ते आलत नाही ना आणते हे नेमके दाणे की पहिले ताताची एवढी लग्न केल्याच्या नंतर नराच्या यादीत आले असते चित्र केतूचा नंबर पाहायला लागला असता नाही 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 त्याच्यासाठी काम जिंकणं गरजेचं आहे पलीकडच्या कळेला जायचं नदीच्या पात्रात कळेला नावा होत्या सगळ्या नावा रिकामा चालवायलाच कोणी नाही एकच नाव आहे तिला चालवण्यासाठी व्यक्ती आहे पण बाई महाराजांनी विचार केला पलीकडे जायचं चार दोन माणसं सोबत असल्या ठीक आहे पण बाई एकटीचं मी बी एकटा कसे दोघांनी बसायचं दोघांचा परिचय नाही सूर्याच्या किरणाला लाजवी इतकी सुंदर बाई त्या नावेत बसलेली असं पुराण सांगते मी काय पाहिली नाही किंवा तिच्या बारशाला गेलो नव्हतो असं पुराण सांगते आणि पुराण हे वारकरी संप्रदायाच्या अंतकरणातला विषय आहे वेदाची निंदा केली नाही शास्त्राची निंदा केली नाही पण पुराणा इतकी हे दोन्ही बी डोक्याला घेतले नाही तू का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पावे पुराणी विचारोनी पावे वेदाशी पावे शास्त्राशी पावे पुराणी विचारोनी वारकरी संप्रदायाचं बिंब आहे पुराण म्हणून महाराज एका ठिकाणी म्हणले पुराणीचा रस गोड अत्यंत गोड आहे पुराणीचा रस पुराण सांगत ते परवका सुंदर बाई नाईला जाणं ती महाराज व्यक्ती त्या नावेत बसली निसर्गाचा नियम असतो एकांता स्त्री आणि पुरुष आले की काम उत्पन्न होलं हा निसर्गाचा नियम किती लोणी घट्ट असू द्या उन्हात फुलं की पगळतच हे तर कळत ना तुम्हाला असं एखादं लोणी आहे का चुलीवर ठुल्यावर पगळत नाही तस एकांत स्त्री आणि पुरुष आला की काम उत्पन्न होणं हा निसर्गाचा नियम आहे म्हणून ज्याला मोठं वाचक कोणी शकलं लेकरू ऊन आहे का ज्याला कोणी क्षेत्रात मोठं व्हायचं असेल राजकारण असेल व्यापार असेल परमार्थ असेल परमार्थात लवलीशी जमत नाही त्यानं फक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला देवी म्हणून दुरून म्हणणार दगडा वापती जन मरण नाही त्याला कलंकच नाही त्याला कलंकच नाही सगळ्या क्षेत्रात जर माणूस भ्रष्ट होत असेल तर एकमेव क्षेत्र आहे यांच्या पुढे राम आहे यायला जगदंबा म्हणून नमस्कार करा देवी म्हणून लक्ष्मी म्हणून नमस्कार करा दूर राहायचं दूर राहायचं त्यांच्या
एवढा मोठा योगी त्या नावेत बसला, नाव अर्ध्या पात्रात गेली की काम चेतला, ठन 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 कामाचा जालच पेटला, आणि एवढा मोठा योगी नाव चुरणाऱ्या बाईच्या हातात घातला. काय महाराज सोडतंय तुम्हाला? काही म्हणले नाही. हो इच्छा नव्हती लग्न करायची, पण तुला पाहिल्याच्या नंतर मनात इतकी बसली काम थांबू शकत नाही, तुझ्यासोबत लग्न करण्याची इच्छा आहे. बाईने विचार होती, बाईने विचार केला, सूर्याच्या बिंबाकडे बघितल्याच्या नंतर त्याचं बिंब फिकं वाटतंय, इतकं विद्वत्तेचं तेज या महाराजाच्या चेहऱ्यावर आहे. असा साधू आपल्याला नवरा भेटला, किती नशीब आहे आपलं. काय सगळ्यात त्यांना कुठे ऐकणाऱ्या असं लग्न करायचं, लगेच लग्न. पण काम इतका पेटला, काम किती आवड याच्यावर सांगतोय. काही जिंकत आहे, काम नाही जिंकत आहे. किती अधिकारी होते महत्वाचा, रतीसुख पाहिजे. बाई हुशार आहे, बाईनं सांगितलं आपण घरी केलेली पाप गंगेवर स्नान केलं की पाप संपत आहे. गंगा पापम शची तापम कल्पतरू दैन्यस्तदा, बाकीच नाही बघायचं आपल्याला. गंगा पापम पाप क्षालन हितार्थायाम गंगोदकम पुनितो जलहा, पर्वती मांगल्यानि भयानो विधि निषदाना भयमिंती जायो, रुद संगा भव शास्त्र प्रणाल, रुद संगा भव शास्त्र प्रणाल, उच्चत तीर्थो राज भया जलयं गोखद भयस्तितान स्थानं तर्पण विधियति जाय, पाप क्षालन हितार्थाय पाप क्षालन हितार्थाय पाप क्षालन हितार्थाय. पाप क्षालन म्हणजे पाप धुण्याचं हित पाहिजे असेल हित ते गंगेचं स्नान. गंगा पापम पाप धुते गंगा, पण गंगेमध्ये बाहेर केलेली कळत नकळत झालेली पाप सगळं पण येते माणसाला जागा भेटते. हे पण मीच सांगायचं तुम्हाला, कळत नकळत केलेली पाप गंगा धुत असते. आणि आपण जर गंगेच्या पात्रात जर पाप केलं, तीर्थावर जर पाप केलं, तर त्याचा वज्र लेप असते. वज्र लेप इतका दगडाचा लेप असतो की ते पाप कशानं धुतल्या जात नाही. बाईनं सांगितलं तुमची पत्नी झाले, पण काम आवरांदर सर रतीसुख गंगेच्या पात्रात देता येत नाही. काम थरदार होत होते, तुला गंगा अर्चन करते ना, वारं मुठीत धरलं आणि वाऱ्यात सांगितलं गंगेच्या पात्रात नाव ठेवायची नाही, तारामंडळात नाही, संदिशी नाव आकाशात तारामंडळ. करता येईल का आपल्याला असं कोणा? बाईंनी सांगितलं रत्ती सुख देता येत नाही. आता का गंगेच्या पात्रात संसार करता येत नाही असं तू म्हणे ना, मग आता काय अर्थ नाही? तारामंडळात नावे तिनं सांगितलं, भास्कर तेजो कांती दिवाकरा प्रसन्न असतो हो नैवम काम संचार मालक. जोपर्यंत सूर्याचे किरण पृथ्वीवर प्रगटेल तोपर्यंत पत्नीशी संग करता येत नाही, हा शास्त्राचा दंड आहे. आव चुटकी वाजल्याबरोबर पाचव्या शकंदात सूर्य गायब. किंवा मी काय छटवून म्हणून किंवा बोललो नाही, पुराण सांगतोय. पुराण तुम्हाला मानायचं तर माना नाही, त्यांना पण मला काय घेणे तुम्हाला. पुराण सांगते, पुराण काय आमच्या आजोबा पण जुबान लिहिले नाही, पुराण मोठ्या लोकांचं शास्त्र अधिकार. चुटकी वाजल्याबरोबर अडीच वाजता अंधार पडला आणि दुसऱ्या देशात उजळलं. काही सांगत कोणाची इतका अधिकार शक्ती, इतकी अधिकार शक्ती. याच्या पुढचा तिसरा मुद्दा ऐका, असे बरेच मुद्दे येत पण उजळ पुन्हा म्हणते याला कडवं सोडितात नाही. माणसं अशा काळ्या करते. तिसरा मुद्दा, तिनं सांगितलं गंगेच्या पात्रातली नाव आधार घेतली मान्य, दिवसाची रात्र केली मान्य, पण आपलं लग्न झाल्याच्या नंतर कुलाचार राहिलाय. कुलाचार कळतो शब्द जरा अवघड आहे. देवायला जात असतील नवरी नवरी लग्न झाले हानी मुंडा नाही. देवाय आपलं कुलदैवत काय, कुलदेवी काय आहे, आपला काय कुलाचार शिष्टाचार आहे ते करत असतील. हे सर्व मग परिसरातले देव करून मग प्रपंचाला सुरुवात, लक्ष्मी पूजन वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात. आणि मग प्रपंचाला गावात वांद्याचा कार्यक्रम, ग्रामदेव वरात वगैरे अशा सगळ्या गोष्टी.
देव पाहिजे आव डोळे झाकल्याबरोबर 33 कोटी देवता हजर यक्ष किन्नरो गंधर्वो चारणो लोकपालो दिक्पालो चारवासो परमहंसा सर्व ब्रह्मां सावित्री पंचानन गिरिजापते विष्णवे रमा वल्लभे सर्वसिद्ध सगळे काय सगळ्यांनी लग्नाचा शुभेच्छा देणे रांगोळी फुलं टाकले आता तीन सांगितलं आता काय अडचणी का पुढच्या गोष्टी विचारल्या पण जाऊ दे आपण तीनच बस झाले जास्त गोळ्या खाल्ल्यावर रिॲक्शन येत असते पुढचं कसं ऐकायचं गंगेच्या पात्रातली नाव आतापर्यंत कोणाला विचारता नाही या साधून विचारली दुपारी 2:30 सूर्य कोणाला मावळता आला नाही या साधून मावळला एकाच वेळेला सर्व देवता आमंत्रित करता आल्या कोणाला नाही या साधून करता आल्या ताकद किती असेल कल्पना करा पण काम नाही जिंकत आला काम जिंकत आलं का अहो दुपारी दिवस मारिता येतोय किती ताकद मोठी नाव तारा मंडळात घेता येते ताकद किती मोठी सर्व देवता आमंत्रित करताय त्या ताकद किती मोठी पण काम नाही जिनीत आला नाही जिनीत आला सामान्य माणूस नाही त्या व्यक्तीचं नाव आहे मुनिश्री पाराशर कोण पाराशर या जगातलं सगळं ज्ञान ज्याच्या तोंडातलं उष्ट आहे ते मुनिश्री व्यास त्यांचे पुत्र आहेत तुम्ही जे भागवत सांगता ते चार ब्रह्म आहेत त्यापैकी एक ब्रह्म आहेत शुकाचार्य या पाराशरांचे नातू आहेत बघा नातू किती मोठा बघा व्यास मुलगा किती मोठा म्हातारा किती मोठा असेल एवढा अधिकार मोठा पण काम नाही जिंकू शकलं राजाओ इतका कामी चित्र पाराशर काम जिंकू शकत नाही नराच्या यादीत येऊ शकत नाही किती काठिण्य असेल या प्रमाणामध्ये महाराज तर म्हणले काम क्रोध नाही अंगी तोच नर जन्माला जगी जोपर्यंत काम जिंकत नाही तोपर्यंत नराच्या यादीत नाही तुकोबर आहे डोंगरावर जायचे देतो तुम्हाला पुन्हा मला वाटते भंडारा डोंगर भामचंद्र डोंगर आणि एक गोहळ्या डोंगर तीन डोंगर होते त्यांना मनाला वाटेल त्या डोंगरावरती जाऊन चिंतन करायचे तुकोबरायचं भक्तीचं टोकी तो उंच गेलं त्या काळातल्या काही चारवाकांना ते सहन झालं नाही आजही होत नसते ते ध्यानात खास कधी तेव्हा माणसाची उंची वाढली की त्याला विरोध आलाच ज्या झाडाला कधीच कैऱ्या लागत नाहीत आंब्याच्या झाडाला ज्या आंब्याच्या झाडाला कधीच आंबे लागत नाहीत त्याला चांगलाही दगड हानित नाही आणि मूर्खही दगड हानित नाही अखेर एक लक्षात ठेवा ज्या आंब्याला कधीच आंबे लागत नाहीत त्याला चांगलाही दगड हानित नाही आणि मूर्खही दगड हानित नाही आंब्याला कैऱ्या लागल्या की बाळू सुद्धा दगड हानतो सकाळच्या नेहरीला उन्हाळ्यात काय रे खावाच वाटतात आंबे काय मग हातान तोडता येत नाही कशा हानी विद्वानही हानतो आणि आज्ञानी हानतो माणूस फक्त मोठा झाला की त्याला काय करणार कोणीही क्षेत्रात राजकीय क्षेत्र असेल व्यापार क्षेत्र असेल इवन संसार असेल संसारात एखादा लोकांच्या शेतात काम करणारा पैलवानजी मोठा झाला आणि त्यांनी 2-4 मजली घर बांधलं एखाद्या महाराजांनी म्हणा पाहुण्यान म्हणा काय घर बांधलं माहिती आम्हाला काय माहिती त्याला गौसलं माणसं म्हणणारच नाहीत त्यानं कष्ट केले माणसं म्हणणारच नाहीत त्यानं प्रयत्न केले म्हणजे त्याचं तिसरं चीज किनार त्याच्या रानात कॅनल चालू होता जेसीबी चालू होत्या आणि ते कॅनल उकरीता उकरीता त्याला हांडा गौसला तुला बोलत नाही गोष्ट नाही एखादं शिमले हे कर माणूस मानित नसत तुकोबरायची त्यावेळेला भक्तीचं टोक इतकं उंच गेलं काही लोकांना सहन झालं आणि काही प्रयत्न करून एखादी गोष्ट खालसा होत नसेल ना तर त्याच्यासाठी माणसं वितंडवाद करत असते शेजारणीच्या दारात ग्रामपंचायतचं लाईट खातात हे असते ते खेळायचे बोल आणि त्याच्यावर ग्रामपंचायतच्या सरपंचानं सदस्यानं काय असतील ते बिडिओ फिडिओ इडिओ फिडिओ फिडिओ काय असतील मला काय नाव येत नाही ते लाईट लावली पण ती खंबा एका बाईच्या दारात होता आणि तिचं तिच्या शेजारणीचं जमत नव्हतं ती सकाळी 4:30 म्हणजे सडा टाकायची ही म्हणली मा सकाळ सडा आपणही उद्यापासून टाकू पण हिच्या दारात आंधळा होता
हिन अंधारात सडा टाकला ठीक आहे, पण हिच्या अंधारात तिच्या दारात कुत्र्यान संडास केली मी माहित नाही. हिन सडा टाकता टाकता तिचं तर चुली तशीच पाय धरून देव घरापासून गेली. कायच घरात सुगंध गेला असं काय करे. म्हणून म्हणली बाब्या हे उजीर नसल्यामुळे पंचायत झाली, हिच्या दारातला लाईट उद्या इजनात पाहिजे. बाब्या इळ भर बटन दाबू लागला लाईट इजच नाही. शेवटी बाब्या म्हणले बाब्या अंधळ बाब्या अंधळ आगाव पण आहे का सगळे बटन दाबून जर लाईट बंदच होत नसल तर नालायक माणसं त्याला दगड मारतील. तुकोबाला काही प्रयत्न करून खाली येत नसतील मग आचरणावर शिंतुडे उडवायला सुरुवात केली तुकोबालायची. हे त्या काळातली देवांगणी समान स्त्री पाहिजे. हो देवांगणी काम नाही आणि भेटला काम क्रोध नाही आणि तो चिन्ह काम काम जिंकून महत्वाचा विषय. तिच्या हातात एक आत्तर सगळ्या बाय आत्तर कळत सुगंधी आत्तर शक्यतो ह्या मुसलमानाच्या जास्त कंपन्या मुस्लिम समाजाची माणसं आत्तरच्या कंपन्या त्यांच्याकडे जास्त असतात. कष्टळ लोक येते काम करतात मुसलमानाची माणसं आपले घर तीच बाधित केळी कोण लावते आणि किती कोण तुम्हाला लिखता येतात का गाड्यावर भर पडला लिखल्या का तुम्ही कोणी काय करे पिकितात हिंदूचे माणसं आणि किती सतार भाई अख्तर भाई अन्सार भाई खेत बिचारी किती करे काय करे एकादशीला खाते कोण आपण एखाद्या केळीत मुसलमान निघला का असं कातड काय खप कंदारी मला आला भाई तू काय सांगतो कट्टर लोक असतात. दिवसभर कवी लेशिवाय संध्याकाळची भाकरी खात नाही. आपल्याकडं 10,000 शिल्लक असल्यावर वाढदिवस नांदेडमध्ये असतो आपला. येताना डिझेलला पैसे नाहीत वाढदिवस पठ्याचा कसा झाला वा लय चांगला झाला. बायको तशी दुपाशी झोपली सुमळ्या आणि तो मित्रायला दारू पाजली तिकडे लाज वाटायला पाहिजे. लाज लाज किती कीर्तन झाल्यावर सुधरतात किती सत्य झाल्यावर सुधरायचं किती भागवत रामायण ऐकल्यावर सुधरायचं. सोनाराच्या नळीवाणी फुकलीन वारं गेलं समजायचे ऐकिलं कीर्तन रुमाल झटकीला छेडे जाव जय हिंद जय महाराष्ट्र हे शिकायचंय. आत्तरची कंपनी त्याला नाना प्रकारचं आमिष दिलं आणि त्याला एक प्रकारचं आत्तर तयार करायला लावलं. हे आत्तर जनावराच्या नाकाला लावल्यावर 6-6 महिने जनावर खाली बसत नव्हतं इतकं ते आत्तर पावर राहत होत. मी ऍक्टिव्ह विचारू काय पाहिजे नाही करायचं मला तर ती रिन होती. आता काल परवा मागच्या लॉकडाऊन मध्ये एका माणसाने जास्त इच केले नव्हते हसू लागले म्हणून मी घेतली. मला काही टीव्ही आवडत नाही मोबाईल आवडत मी न घ्यात का मी सोन्याची घेईन देवान द्यायला मी नाही कशाला म्हणून मी सोन्यात मोबाईल घेईन त्याबद्दल विषय नाही. पण आता 90 वर्ष लुगडं घातलं एकमे वर्षी गाऊन कशाला घालायचं लोक हसतील ना त्याच्यामुळे मी आता आता याच्यातच मरायचं आपल्याला दुसरा घ्यायचाच नाही म्हणून घेत नाही मी न घ्यायला काय झालं मला. आणि मला कुठं ताण घ्यायचं देवीचं तिल देवीला आणि भूतियाला घाईला तुमच्यात पैशात घ्यायचा ना मैरानात तिला शब्दशी देत टीव्हीवर आवडतायच पाहिजे. मी कीर्तनात नाही सांगू शकत ज्याने कळून घेतली असेल लय मेमरी कार्ड ज्याचं ताईट कळाली ती असेल ती ते सुगंधी द्रव्य पशूच्या नाकाला लावल्या 6-6 महिने निर्गत करते पशु खाली बसत नाही. दसरथ व जनावराच्या कामाला पूर्ण होते जनावराच्या कामाला लगाम आहे जनावराच्या कामाला बांध आहे मर्यादा आहे. मर्यादा नसणारा एकच कामाचा पुतळा आहे ते म्हणजे माणूस आहे ज्याला कुलूपच नाही. म्हणून ज्याच्या कामाला किलूप लावलंय तो जर 6 महिने बसत नसल जनावर तर ते सुगंध माणसाच्या नाकाला लावलं किती पिसळत असत. आणि ते सुगंधी द्रव्य तुकोबाराच्या रस्त्याने चलतेत का गिरगावकर त्या रस्त्याने सडा टाकला सडा सडा टाकला सडा तुकोबारायचं नाक ते सुगंध घेत होत. तुकोबाराय नाकावर असं बोट टेकलं नाकाला घ्राण देवता म्हणतात. घ्राण म्हणजे नाक घ्राण देवता श्रवण म्हणजे कान आनंद म्हणजे
आनंद म्हणजे इथून सुरुवातीला असू द्या. ग्राम देवता म्हणजे नाक. या नाकावर असं बोट ठेवलं आणि तुकोबारायांनी सांगितलं हे ग्राम देवते हा सुगंध फार वाईट आहे, हा सुगंध फार वाईट आहे, तू का घेतीस? तर नाक काय म्हणतो तुकोबारायांना? महाराज पाहणं डोळ्याचा धर्म आहे, पाहणं डोळ्याचा धर्म आहे, वास घेणं ऐकणं कानाचा धर्म आहे, बोलणं जिभेचा धर्म आहे, चालणं वाकणं कमरेचा, दुसऱ्याची शंभराची नोट पडल्या उचलणं कोणाचा धर्म आहे? हाताचा धर्म आहे. वाकणं कमरेचा धर्म आहे, चालणं पायाचा धर्म आहे, बोलणं जिभेचा धर्म आहे, ऐकणं कानाचा धर्म आहे. ठीक आहे, केवढा बी तपस्वी असू द्या, त्याच्या बाजूला तमाशातलं गाणं लावलं होते काय करू, त्या गाण्यासारखं अनुकरण करणार नाही, पण ऐकत ऐकत असतील का नाही त्याची कान ऐकतेच नाही. कानानं ऐकणं धर्म आहे, डोळ्यानं पाहणं त्याचा धर्म आहे, वास घेणं नाकाचा धर्म आहे. मी जरी वास घेतला असेल महाराज, पण याच्यावर ताबा ठेवणं मनाचा धर्म आहे. तुक बराय होते नाकाला सांगितलं काय सुगंध घ्यायचा ते घे, मन ताब्यात ठेव, मन ताब्यात ठेव. कधी कधी मन जाऊ द्या, पण इंद्रिय ताब्यात असावा. कधी कधी इंद्रियानं शांतपणा करू द्या, मन ताब्यात असलं पाहिजे. एका ठिकाणी मन ताब्यात पाहिजे. मन गया तो जाने दे, मज्जाने दे शरीर, नाकीची कमान तो कहा लगे गातीर. आणि मन म्हणते आमच्याला मारा, नाही बाण सुटलं तसं म्हणत, नाही दगड सुटला तर कसं म्हणत, नाही काठी सुटली तर कशी म्हणत. मज्जाने दे शरीर, मन म्हणते तमाशाला जावा, शरीर जाईस ना. मन म्हणते वाईट जत्रा जावा, वाईट बी जत्रा असते, चांगल्या जत्राही भरपूर येतात, आता कमी झाल्या त्या जत्रा, या जत्राला जावा, पण शरीर जात नाही. तुकोबारायांनी सांगितलं मनावर ताबा, चिंता करू नका. पुढे गेल्याच्या नंतर अर्धांग उघडा असलेली स्त्री आहे, अर्धांग उघडे तुझं काम करू नाही, अर्धांग उघडे. तुकोबारायांनी तिच्याकडे बघितलं, डोळे झाकले, धावतच पुढे. महाराज नाना प्रकारचे राजे महाराजे या रूपासाठी बेजारे. महाराजांनी सांगितलं, बाई त्या राजाईसारखे आम्ही विष्णुदास नाही. माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो. तू समजतीस त्या राजा महाराजांसारखे आम्ही हलकत नाही. परावीया नारी रखुमाई समान, परावीया नारी रखुमाई समान. मालकिनी समान आहे आम्हाला, रुक्मिणी आई सारखा सारखी आहे. माय तू समजतेस तसे आम्ही नाही. बाई लवशाही अतिशाही बाई सांगितलं, महाराज ठीक आहे, तुम्ही बाकीच्या लोकांसारखी विष्णुदास नाही, मला तुम्ही माय म्हणलं, माय म्हटले तुम्ही मला, याबद्दल दुमत नाही, पण माईकल बघून पोरग डोळे झाकतो का? कळे उच्छेद पचेल हे भाषेत सांगतो, लय अडचणीत हात घालीत नाही, इथून निघत असते.
मुलगा आईकडे बघत असताना डोळे झाकतो का? मग तुम्ही मला माय म्हणाले ना, मग डोळे का झाकले? माय बाप तुकोबरायला, तुकोबरायला सांगितलं माय आईकडे बघत असताना मुलगा डोळे झाकत नसतो मान्य, पण मी याच्याकरता डोळे झाकले की भारतीय संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये वैदिक संप्रदायामध्ये एखाद्या देवाला प्रार्थना करायची असेल तर डोळे झाकून करावं लागतं, एकाग्र चित्त राहते डोळे झाकून। आणि मी डोळे बंद करून मी विटेवरच्या मालकाची स्तुती केली, स्तवन केलं, हे जगदानंद कंद जगतपते, ही विश्वसुंदरी स्त्री आहे, हिच्या पोटी मला पुढचा जन्म झाला। निळबरायच्या जीवनात एक स्त्री आणि तो भाग सोडून द्या, ती तुकोबा निळबरायची शिष्य, हिनं जीवनातलं सगळं वाईट कर्म सोडून दिलं आणि तिथून पुढे तुकोबरायची कीर्तन ऐकायला बसली। दृष्टांत संपला, नाना प्रकारच्या मोठमोठ्या बलाढ्य लोकांना तिने मातीत घातलं, आयुष्य आयुष्य करवाल्याला पुन्हा मरताना बिडेवाड्याला पैसे लागते, माझ्या डोळ्यानं पाहिले लोक डोळ्यानं पाहिले। 475 एकरवाला एक माणूस होता आपल्या परिसरात, फक्त नाव घ्यायचं नाही कोणाचं, कारण कोणाचं नाव घ्यायची आपली पात्रता नाही, पण ते दहिने ओढू लागलं। दहिने म्हणते कळते तुम्हाला, तुमच्याकडे दुरूक म्हणतात ते बिडी ओढून टाकलेल्या दुरुकाला दुरूक म्हणते, आपल्याकडे त्याला दहल्या म्हणते, दहल्या मंदिरापाशी लोकायला ओढून टाकलेल्या बिडीचे दुरुके ओढू लागला। 475 एकर जमीन, 475 एकर, इतका घुंगराच्या नादात गेला। मला वाटतं ते घुंगराचा आवाज गोड असतो वाटते असं लोक म्हणतात, मी काय ऐकलं नाही। इतका कामचित्र, इतका कामचित्र, पावणे 500 एकरवाल्याला माती, अशा मोठमोठ्याला मातीत घालणारी स्त्री तुकोबरायची श्रोता बनली, पण ताकद कशाची होती? तुकोबरायची कामावर पकड होती, म्हणून मोठ्याला माणसायचा अपमान करण्यात याच्यात पटायचं
चांगल्या कामात नाही पटेल. शोर माणसं तिरवाधार माणसं. घोड्यावर बसलो मात्र शिकारी करता येईल. शिकार करायच्या आधी निवगे करीत भाकरी टाकताना पूर्वी दिसली वना स्वयंपाक करू लागली. दशरथ पंच्याण्णव आवाज येईल पंच्याण्णव वर्षाच मत हरकल तर तुम्हाला किती वय असते इथं आहे का एखादं पंच्याण्णव वर्षाचं कसं चालत येते आहे का नाही उचलून चालणं पंच्याण्णव वर्षाचं एखादा माणूस असेल पंच्याण्णव वर्षाचा काट किती वयस्कर असेल पंच्याण्णव वर्षाचा दशरथ माथा पण त्या माथाऱ्याने ती पूर्वी पाहिल्या लग्न करा वाटलं. हे कुठे तुझ्या वरी आतमध्ये गेली बघून घेतलं बाबा हे खोऱ्यावर बसून बाबा आले की त्या बाबा म्हणून मी हस्तनापूरचा राजा आहे जी. ही पोरगी कोणाची आहे माझी. मला ती सोबत लग्न करायचंय. पोरीच्या बापाने सांगितलं दोन वर्ष आधी करायचंच नाही. उत्तर सोपं होत आता तशीच म्हणाली पोरीचे बाप. लय नवरदेव म्हणाले मला देता का नाही नाही आमदा आमच्या गोबीच लग्न करायचंच नाही. हे बघा पाव पाऊत मथाला कोणी दे पहिला अवघड होतो. पहिले पोरीचे बाप म्हणायचे पोरीचे बापा घ्या ना पदरा बघा हो आमचं लेकरू गरीब हो सांगितलं ते काम करी अशी कापून ते याचे. आता पोरायचे बाप म्हणाले बघा ना आमचा म्हणजे उजू द्या हो नाही तर कुंभ मेळ्यात धाडाव का बापा बघा ना बघा ना कोण उघड भगव्या कपड्याची कमतरता याची पुन्हा कारण असं का पोरी हुशार नाही काळ बदलत असते. दर 35 वर्षाला काळ बदलत असतो. दर 35 वर्ष कोणाच्या बापाची जागिरी नाही. मागच्या 35 वर्षाच्या काळात एकेका हलकटानं 50-50 पोरी पाहिजे नापास केले. गोरीत जास्त ही काळीत जास्त ही सावळीची ही उंचत जास्त ही बुट्टीत जास्त 35 वर्ष दळलं